नमस्कार, MKN सुपर फास्ट मध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. देश विदेश, मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपर फास्ट. भारतीय जनता पार्टीने आपल्या 184 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. 2019 लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या यादीमध्ये बहुतांश विद्यमान खासदारांनाच संधी देण्यात आली आहे, तर काही ठिकाणी विद्यमान खासदारांना डावलून बाहेरच्या पक्षातून आलेल्यांना संधी देण्यात आली. काही वादग्रस्त जागा आणि खासदारांना पहिल्या यादीमध्ये स्थान नाही, त्यामुळे दुसऱ्या यादीमध्ये या नावाबद्दल स्पष्टता येणार आहे. आजच्या पहिल्या यादीतून काही ठळक मुद्दे समोर आलेत. भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली. या यादीमध्ये 184 उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तर प्रदेशातील वाराणसीमधून उमेदवारी जाहीर झाली आहे, तर पक्षाचे अध्यक्ष अमित शहा पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरत आहेत. मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचा पत्ता कापून गांधीनगरमधून अमित शहा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रात अनेकांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. अहमदनगरमधून विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचे तिकीट कापण्यात आलं आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले सुजय विखे यांना येथून उमेदवारी देण्यात आली. शुक्रवारी सकाळी जम्मू काश्मीरच्या शोपियान भागामध्ये दहशतवादी आणि लष्करामध्ये चकमक सुरू झाली. दरम्यान यावेळी या परिसरामध्ये गोळीबार सुरू होता. इमाम साहिब या भागामध्ये ही घटना घडल्याचं वृत्त मिळत आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या भागामध्ये 2-3 दहशतवादी स्थानिक नागरिकांच्या घरामध्ये लपले असल्याची शक्यता व्यक्त होती आहे. समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते राम गोपाल यादव यांनी पुलवामा हल्ल्यानंतर वादग्रस्त विधान केले आहे. 14 फेब्रुवारीला CRPFच्या ताफ्यावरती झालेला हल्ला हे एक षडयंत्र असून मत मिळवण्यासाठी हा हल्ला घडवल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. केंद्रामध्ये जर सरकार बदलले तर या हल्ल्याची चौकशी केली जाईल आणि यामध्ये मोठ्या मोठ्या लोकांची नावे बाहेर येतील असं राम गोपाल यांनी म्हटलंय. बॉलिवूडचा दबंग सलमान खान राजकारणामध्ये येणार अशी गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. मात्र होळीच्या दिवशी सलमान खानने यावरती आपली प्रतिक्रिया देत मी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं, कोणत्याही पक्षाचा प्रचार करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. सलमान खानने ट्विट करून ही माहिती दिली आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये भाजपला जोरदार राजकीय धक्का बसलाय. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर आजमभाई पानसरे यांचे पुत्र निहाल पानसरे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय. भोसरीमध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये निहाल यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. राज्यामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये मातब्बर नेत्यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेशाचा सपाटा सुरू असताना भाजपला हा धक्का बसलाय. भाजपने नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत देशभरातील सुमारे 182 उमेदवारांची नावे घोषित केली. त्यात महाराष्ट्रातील 16 नावे आहेत, ज्यामध्ये पुणे लोकसभा मतदारसंघाची संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता लागून होती ती उत्सुकता अजून देखील कायम राहणार आहे. कारण पुणे लोकसभेची उमेदवारी भाजपने जाहीर केलेली नाही. पुण्याचे भाजपचे विद्यमान खासदार अनिल शिरोळींचे तिकीट कापणार अशी चर्चा आहे. या जागेवरून गिरीश बापट लढणार आहेत. पुण्यातून बापटांना निश्चित तिकीट मिळणार असल्याची शक्यता व्यक्त होती आहे. पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यामध्ये नियंत्रण रेषेनजीकच्या भागामध्ये आणि सीमा चौक्यांवरती केलेल्या तोफगोळ्यांच्या जोरदार माऱ्यामध्ये लष्कराचा एक जवान शहीद झाला. पाकिस्तानी फौजांनी गुरुवारी सकाळी सुंदरबनी सेक्टरच्या केरी पट्ट्यामध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. यावेळीच्या गोळीबारामध्ये 24 वयाचा यश पॉल हा रायफलमन शहीद झाला. MIM प्रमुख असुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मै भी चौकीदार अभियानावरती हल्ला बोल केलाय. पुलवामा, उरी आणि पठाणकोट हल्ल्याचा उल्लेख करत ओवैसींनी मोदींना तुम्ही कसले चौकीदार आहात असा सवाल केलाय. समझौता एक्सप्रेस बॉम्बस्फोट खटल्याच्या निकालाविरोधामध्ये वरच्या न्यायालयामध्ये आव्हान देण्याची मागणी करत ओवैसींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी जर खरेच देशाचे चौकीदार आहेत तर असीमा नंदला निर्दोष ठरवणाऱ्या निर्णयाविरोधामध्ये सरकारने अपील करावे असं म्हटलंय. होळीचा सण साजरा करण्यासाठी मावळ तालुक्यातील कुसगाव धरणामध्ये आलेल्या दोघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली. शुभम मंगडाळे आणि ऋतिक गिरी असं या दोघांचं नाव आहे. हे दोघेही मावळ तालुक्यातील एका उच्च कंपनीमध्ये काम करत होते. या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होती. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून प्रहार जनशक्ती पक्षाकडून शेतकरी विधवा वैशाली येडे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलं. प्रहारचे पक्षप्रमुख बच्चू कडू यांनी वैशाली येडे यांच्या नावाची अमरावतीमध्ये घोषणा केली. वैशाली येडे यांच्या उमेदवारीमुळे
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये चुरस निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांचे चुलत भाऊ आणि कट्टर विरोधक डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी लगेचच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादीचे माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तत्काळ भेट घेणारे शिवसेनेचे नेते धवलसिंह मोहिते पाटील यांची शिवसेनेने पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याने त्यांची हकालपट्टी केल्याचे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आलंय. गुन्हेगारी विश्वातील कुख्यात गुंड अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी पुन्हा एकदा जेल बाहेर येण्याची शक्यता आहे. अरुण गवळींनी संचित रजेसाठी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरती नागपूर खंडपीठामध्ये पुढील सोमवारी म्हणजेच 25 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे नागपूर खंडपीठ अरुण गवळीची संचित रजा मंजूर करतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. नाला सोफारा पश्चिमेकडील कळंब समुद्रकिनारी धुळवड खेळायला गेलेल्या 5 जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. वसईतील 2 कुटुंबातील 7 जण समुद्रकिनारी धुळवड खेळायला गेले होते. त्यापैकी 5 जण पाण्यात बुडले. या 5 पैकी एकाचा मृतदेह संध्याकाळी सापडला होता तर 4 जण बेपत्ता होते. मात्र आता या 4 जणांचा मृतदेह सापडला आहे. बुडालेल्या 5 जणांपैकी एकाच कुटुंबातील 3 जणांचा समावेश आहे. गोव्याहून परतणाऱ्या पर्यटकांच्या गाडीला कर्नाटकमधील विजापूर येथे भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये 9 जणांचा मृत्यू झालाय. कंटेनरने क्रुझरला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला असून विजापूर येथील सिंदगी येथील ही घटना आहे. कर्नाटकमधील कलबुर्गी येथे राहणारे तरुण गोव्यामध्ये पर्यटनासाठी गेले होते. तिथून परतत असताना शुक्रवारी पहाटे त्यांच्या गाडीला सिंदगी येथे अपघात झाला. कंटेनरने त्यांच्या क्रुझर गाडीला धडक दिली असून या अपघातामध्ये 9 जणांचा जागीच मृत्यू झालाय. उद्धव ठाकरे यांनी दैनिक सामनाच्या अग्रलेखामधून एक टोला लगावलाय. शरद पवार यांच्या पाठोपाठ मायावती यांनीही लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. या माघारी नाट्याचे महत्व इतकेच की पवार आणि बहन मायावती हे दोघे पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार होते. निदान पंतप्रधानपदाचे स्वप्न तरी ते पाहत होते पण पवारांनी माढ्यातून आणि मायावती यांनी उत्तर प्रदेशातून निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. यात धक्कादायक असे काहीच नाही असा चिमटा उद्धव ठाकरे यांनी काढलाय. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी थेट पंतप्रधान मोदींवरती हल्लाबोल चढवलाय. देशातील मीडिया भाजप आणि पंतप्रधान मोदींनी विकत घेतलाय. भाजपची बाजू रंगवून दाखवण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे नेमके सत्य काय हे समाजासमोर येऊ दिले जात नाही. त्यामुळे पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांना सत्य समजणार नाही असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केलाय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ सोलापूर लोकसभा मतदारसंघातील कांसे गाव येथे काँग्रेसतर्फे घेण्यात आलेल्या सभेमध्ये त्या बोलत होत्या. राज्य उत्पादक शुल्क सोलापूर विभागाने मुळेगाव तांडा भोजप्पा तांडा चिंतामणी तांडा या ठिकाणी अवैध गावठी दारू तयार करणाऱ्या ठिकाणी छापे घालून एकूण 8 गुन्हे नोंद केले आहेत. दरम्यान 25 लोखंडे आणि 274 प्लास्टिक बॅरलमध्ये 58,550 लिटर रसायनासह एकूण 13,30,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर ठिकाणी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अज्ञात फरार इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. करमाळा तालुक्यातील मौजे हिस्ट्रे येथे दस्त नोंदणीचे काम करून देण्यासाठी शेतकऱ्याकडून 5,000 लाच घेताना महिला तलाठ्यासह एका खासगी व्यक्तीस रंगे हात पकडण्यात आले. हिस्ट्रे तालुका करमाळा येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. मीरा नागटिळक आणि अर्जुन भोगे असं ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. या कारवाईमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली. सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. अनेक ठिकाणी दारू निर्मिती अवैध वाहतुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे. लातूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील रेणापूर लातूर आणि उदगीर तालुक्यामध्ये 6 ठिकाणी धाडी टाकल्या. यात 17 गुन्हे दाखल केले आहेत. यात 6 आरोपी अटक करण्यात आले. MKN सुपरफास्टमध्ये तुर्तास वेळ झाली. इथेच थांबण्याची ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहत रहा MKN प्रतिबिंब वास्तव्याचं. नमस्कार.